तर आपण आता चालू करू डायरेक्ट, ते येणारे येतील. तर आता बघा काय झालेलं आहे की ऑक्टोबर मधले 26 दिवस राहिले आहेत आणि नोव्हेंबर मधले 30 दिवस राहिले आहेत, असे 56 दिवस बघा राहिलेले आहेत. तर त्यातले आपण 6 सोडले, वाया जातात, आजारी पडतो, काय होतं, तर ते 50 दिवस राहतात. आणि 50 पण मग काय केले, 15 राखीव ठेवले, ते काय वाया नाही जाणार, पण ते रिपीट आपल्याला करता येईल काय हे त्याचं. आणि आता प्रत्येक दिवसाचे स्लॉट बघा, 7:30 ते 10:30 हा पहिला स्लॉट आहे, परत 11 ते 12:30 आहे, परत 2 ते 5 आहे, आणि नंतर 6 नंतर आहे. पुढे काय लिहिले आता विचार करू नका. नंतर काय, आता पहिल्या स्लॉट मध्ये काय करायचं, तर सुरुवातीस 17 दिवस आणि नंतर 17 दिवस असा 34 दिवसांचा टप्पा आहे. इथं लिहिताना बघा ते लिहिले, पण ऍक्च्युली आहे ना दुसरा टप्पा जो आहे तो 16 दिवसांचा आहे किंवा 17 पण करता येईल का, तर ते सुरुवातीला बघा चूक झालेली दिवसांची एक एक. तर पहिला टप्पा एक 17 दिवसांचा आणि दुसरा पण आपला 17 दिवसांचा असा टप्पा केलेला आहे. आणि मग काय करायचं, तिथं बघा दिवस दिलेले आहेत. मी एकदाच फक्त आता प्रयत्न करतो, आता काय ते लेफ्ट होणार नाही, पण तसं ते जाऊ दे, काय प्रकार नाही. तुम्हीच ते पीडीएफ ओपन करा, मी त्या भांगडीत पडत नाही आता. हा तुम्ही करा ओपन. तर मी काय केलंय बघा की ऑक्टोबरचा आता समजा 6, 7, 8 तारीख लक्षात घ्या, ऑक्टोबरची 6, 7, 8 तारीख परत 9, 10, 11 असे 3-3 दिवसाचे बघा टप्पे पाडलेत. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22. आणि मग काय केलेलं आहे की पहिला स्लॉट जो आहे 7:30 ते 10:30 बघा, तर त्या 7:30 ते 10:30 6, 7 आणि 8 तारखेला पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे. समजतंय का बघा मी काय म्हणतोय ते, की 6, 7, 8 पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे, 9, 10, 11 ज्योग्राफी प्लस एन्व्हायरमेंट अभ्यास करायचा आहे. तर ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट एकत्र पकडले बघा, राज्यसेवेला ते वेगवेगळं असलं तरी. परत 12, 13, 14 इकॉनॉमी करायचंय, 15, 16, 17 ऑक्टोबरला हिस्ट्री करायचंय, 18, 19, 20 सायन्स करायचंय. जे लोक अंमलबजावणीत होते त्यांना ह्याचा अंदाज आहे 3-3 दिवसाचा आणि सकाळचा 3-7 तासाचा स्लॉट म्हणजे काय आहे तो. आणि 21 आणि 22 तारखेला करंटचा करायचाय. आणि परत काय केलेलं माहितीये का, हे समजा 15 आणि 2, 17 दिवस सोडल्यानंतर परत 18, 19, 20 म्हणजे 23, 24, 25 ऑक्टोबर पुन्हा पॉलिटी करायचंय. समजते का बघा, परत 26, 27, 28 ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट करायचंय, 29, 30 आता इथं तुम्हाला लक्षात घ्या, इथं तुम्हाला 29, 30 आणि 1 ते मी परत फेअर करतो, लक्षात घ्या 29, 30 आणि 1 तारीख नोव्हेंबरची ते तुम्ही इकॉनॉमी करायचंय, परत 2, 3 आणि 4 तारीख हिस्ट्री करायचंय, 5, 6, 7 तारीख सायन्स आणि 8, 9 हे 2 दिवस करंट करायचंय, म्हणजे 9 तारखेपर्यंत करायचं. इथं मी 8 तारखेपर्यंत लिहिले, पण 9 तारखेपर्यंत करायचं ते. तर आता खाली बघा ते विषयांचे नावं लिहिलेत, कधी काय करायचं ते तुम्हाला पीडीएफ वरून तुम्हाला ते समजतंय समजा काय करायचं. तर मी काय लिहिले बघा, इथं पहिले 17 दिवस प्रत्येक विषयाला 3 दिवस पहिला स्लॉट. आणि मी तिथं दिलंय बघा पुढं काय दिलंय, उदाहरणार्थ 6, 7, 8 ऑक्टोबर पॉलिटी करायचंय. नंतर पहिले 2 दिवस म्हणजे 3 दिवसाचं जे आहे 6, 7 आणि 8 तारखेला पॉलिटी करायचंय, पण त्यातले पहिले 2 दिवस काय करायचंय, 2 दिवसातील 6 तासात म्हणजे 3-3 तासाचा स्लॉट मिळणार ना. तर काय लोक काय समजतील, 6-7 तारखेला दिले म्हणजे दिवसभर पॉलिटीज करायचंय, नाही, ते पहिला स्लॉटच करायचंय फक्त 7:30 ते 10:30 म्हणजे तुम्हाला 2 दिवसाचे 6 तास मिळणार. आणि आता ते पुढे काय लिहिले ते बघू नका, तिसऱ्या स्लॉटला पण ह्याच विषय करायचा आहे, आता त्याचा विचार काय करू नका. तर तिथं मी काय फक्त काय केलंय की तिसऱ्या स्लॉट मधले तुम्हाला 3 दिवसाचे 9 तास मिळतील का, तर तिसरा स्लॉट बघा 2 ते 5 आहे म्हणजे 3 दिवस हे तुम्हाला आता कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण ते मुद्दाम तसं करायचंय का, तर गेले आता
तीन चार महिन्याचा मी अनुभव बघता मुलांना शिफ्ट होता येत नाही लवकर म्हणजे लक्षात, आणि ते मान्य करावं लागेल त्यांना, ज्यांना सवय त्यांना होता येतं. म्हणजे आता आपण असं केलं ना की पॉलिटी आणि इकॉनॉमी आणि करंट आणि अजून एखादा विषय चार, तर त्यांना ते जुळत नाही किंवा असं होतं येते, तर त्यात एक बदल करता येईल तू तसा केलाय, पण त्यात पण एक काळजी काय घेतलेली आहे, गॅप जास्त विषयांमध्ये पडू नये, नाहीतर ते गॅप पडला तर सगळं खड्ड्यात जातं. त्यामुळे मी काय केलंय की बाबा तिसऱ्या स्लॉट, पण त्याला पर्याय दिलाय. जे लोक आता मेन्स करत आहेत बघा, जे जुन्या अंमलबजावणीपासून सलग आलेत आणि त्यांना मेन्स करायची संधी मिळालेली आहे, तर त्यांना आता पंचायत राजचा विषय दिलेला आहे बघा, तर तिथं कोर पॉलिटी करायचा आहे पुढं काही दिवस, त्यासाठी तो स्लॉट वापरता येईल. पण ज्या लोकांनी आतापर्यंत कधीच प्रिलिम सुटलेली नाही, लक्षात घ्या त्यांची, त्या लोकांनी किंवा ज्यांना प्रिलिमची भीती वाटते जरी सुटली असली तरी, एक मटका लागला होता सुटली बाबा असं आहे, किंवा ज्यांनी खूपच भीती खाल्ली आहे ते विचची, तर ते लोक मात्र पहिला स्लॉट आणि तिसरा स्लॉट त्याच विषयात देतील. म्हणजे 6-7-8 तारखेला पहिला स्लॉट आणि 6-7-8 तारखेला तिसरा स्लॉट पुन्हा त्या पॉलिटीलाच द्यायचं आहे, ती पॉलिटी कव्हर होत नाही म्हणून. पण तरी पण आपल्याला हे 35 दिवसातच बघा सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत. म्हणजे पहिला एकदम तुम्ही पहिल्यांदा करत असाल राज्यसेवा प्रिलिम, बुजुर्ग असाल किंवा काय असाल, 35 दिवसात ते गुंडाळूनच टाकायचं, म्हणजे हे नियोजन आहे बघा. तर काय करायचं तुम्हाला जरा पुढे गेल्यानंतर तिसऱ्या स्लॉटला गेल्या 15 तासाचं लॉजिक कळेल काय ते, आता डोक्यात ठेवा फक्त. आणि 6-7 तारखेला हे करायचं, पण 8 तारखेला काय करायचं याचे 2023 ते 2023 पीवायक्यू आणि त्यावर जरा चिंतन करायचंय. प्रश्नपत्रिका बघणं हार्ड कॉपीतल्या हे नेहमीच महत्वाचं राहणार, कोण जो ज्यानं 5-6 वेळा प्रिलिम सोडवू दे अगर न सोडवू दे, प्रश्नपत्रिका बघणं महत्वाचं काम आहे. तर ते काय करायचं दर 2 दिवसानंतर ते बघितली जावी, ही काळजी तिथं घेतलेली आहे बघा, की 6-7 तारखेला तुम्ही मॅटर ओढा, पण 8 तारखेला तुम्ही पीवायक्यूच बघा बारकाईनं, पीवायक्यूज बघायचे. आणि ते काय करायचे तुम्ही 8 तारखेला बघा आणि परत अजून तुम्ही पण तिसऱ्या स्लॉटमध्ये पण ते बघू शकता, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे 8 तारखेच्या म्हणजे लक्षात घ्या. आता बघा 15 तास जे मिळतात, म्हणजे मी पहिला आणि तिसरा स्लॉट त्यात इन्क्लूड केलेला आहे, म्हणजे जर तुम्ही पहिल्यातले 6 तास वापरले का तर एकदा पीवायक्यूज बघायचे आहेत ना, फक्त 3-3 तासाचे 6-7 तारखेचे वापरले 6 तास झाले, आणि खालचे मग सलग 3 दिवस 2-5, 2-5 आणि 2-5 ते 9 तास झाले, 9 आणि 7 15 तास. म्हणजे तुम्हाला अगोदरच भान पाहिजे की 15 तासात आपल्याला पॉलिटी उडवायचं आहे, 15 तासात आपल्याला जॉग्राफी उडवायचं आहे, 15 तासात आपल्याला इकॉनॉमी संपवायचं आहे, हे पहिल्या वेळेला तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पण जर कुणाला तिथं पण त्रास झाला तर ती पण प्रोव्हिजन मी पुढे सांगतो काय करायचं, पण इथं त्रास व्हायला नको आहे का, ही आता आहे 6वी वेळ एक्झामची. म्हणजे तुम्हाला अगोदर दिला होता संधी, तिथं एकदा एक्झाम होती लास्ट आता 25 ऑगस्टला होती, मग त्यावेळी तुम्ही तयार होता का नव्हता, म्हणजे आतापर्यंत तुम्ही मेनच्या अभ्यासाला लागला असता किंवा आतापर्यंत निकाल लागून मोकळ वेळ झाली असती, इतक्या वेळा त्यांनी एक्सटेन्शन दिलं एक्झामला, म्हणजे तरी पण तुम्हाला 15 तासात पॉलिटी होत नाही, म्हणजे अवघड आहे, मग अवघड आहे. त्यामध्ये बसवायला पाहिजे एवढे दिवस देऊन, रिपीट देऊन या तो विषय पूर्ण रिवाइज करायचा आहे. यापूर्वी 5 वेळा एक्झाम पुढे, आता हे शक्यच व्हायला पाहिजे, शक्यच व्हायला पाहिजे, त्याला नाईलाज आहे मग, लक्षात घ्या. आणि दुसरे 17 दिवस जे आहेत ना ते पुन्हा असेच रिपीट करा, म्हणजे लक्षात घ्या असे पुन्हा रिपीट करा, मग त्या किंवा जरा मॉडिफिकेशन. तर मॉडिफिकेशन काय असू शकतं, जर तुम्हाला 15 तासात आता पॉलिटी तरी पण काय नवीन लोकांना जड जाऊ शकतं, तर तुम्ही काय करा त्यातला क्रीम भागच ओढा. म्हणजे काय परत पॉलिटीला आतापर्यंत ज्या टॉपिक्सवर 13 ते 23 जे टॉपिक हाताळीत आयोगानं त्याच टॉपिकवर भर द्या ह्या पहिल्या दिवसात, म्हणजे 17 दिवसात. आणि दुसऱ्या 17 दिवसात म्हणजे काय पुन्हा पॉलिटी तुम्हाला करायचं आहे 23, 24 आणि 25 तारखेला, लक्षात घ्या. तिथं मग तुम्हाला काय जरा इकडे तिकडे फिरायला वेळ मिळू शकतो. मग मला असं करता आलं असतं की आता काय करा सरळ, सगळी लोक करतात बाजार बघा, 6-7-8-9-10-11 6 दिवस द्या की तुम्ही कशाला असं केलं, 6-7-8 परत 23, 24, 25 रिपिटेशन, परत त्याला भेट द्यायची बघा सारखी, हा थंब रूल आहे अभ्यासातला, वारंवार भेट द्यायची बघा. भेट देण्यात तुम्ही लोक कमी पडत असल्यामुळंच बोंब झाले आतापर्यंत, म्हणजे तिथंच यश आणि अपयश तिथंच खेळ आहे. मग लोकांना काय वाटतं ते तुटक आहे का काय, तुटक नाही ते, तेच योग्य आहे. मग तुम्हाला सवय लागत नाही ना तर लावा, असं आहे. मग सांगितलंय ना की तुम्ही फक्त क्रिमपाट घ्या 6-7-8 तारखेला. क्रिमपाट म्हणजे कसं,
की आता जसं जणू काही 9 तारखेला पडलीची एक्झामच आहे, मग तुम्ही 3 दिवस 3-3 तासात काय वाचाल तुमचं तुम्ही ठरवा, तेवढंच करा, त्यांना काय घाबरू नका, पुढे अजून दिवस आहेत की, पण तुम्हाला कम्प्लिशन ह्यात एक दुसरं काय टार्गेट आहे बघा, तुम्हाला 22 ऑक्टोबरलाच तुम्हाला 23-24 ऑक्टोबरला जर एक्झाम घेतली तरी बाबा मी मिनिमम काहीतरी मार्क पाडीन हा फील यायलाच पाहिजे म्हणून ते तसं आहे. आणि परत मग तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन किंवा मायनर मॉडिफिकेशन करून पुढचे 17 दिवस वापरू शकता. मागच्या वेळेला आपल्याला काय चुका झाल्या बाबा, काय झालं, काय करता येईल, म्हणजे एका दिवस वापरता येईल. तिथं मग मी जे लोक ग्रुपमध्ये आहेत बघा त्यांना मी मॉडिफिकेशन म्हणजे अजून काय करू शकता, मग काय करायचं, 22 तारखेला रिव्ह्यू घ्यायचा, तुम्ही तुमच्या प्रश्न मांडा, मग आपल्याला काय करता येईल, 23 तारीख फक्त मॉडिफिकेशनला वापरता येईल, 24 आणि 25 तारीख पुन्हा रिपिटेशन रिव्हिजनला करता येईल. म्हणजे मी काय सांगतोय ते बघा, म्हणजे असं करता येईल. त्यामुळं सुरुवातीला अटॅकिंग मोडमध्ये असावं, सुरुवातीला एकदम ताकदीनं तुम्ही भिडावं, म्हणून हे 22 तारखेपर्यंतचे 17 दिवस वापरा. 17 दिवसात भरपूर काय होऊ शकतं, हा म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं अशी योजना आहे बघा. मग दुसऱ्या 17 दिवसात पुन्हा ते मॉडिफिकेशन करा. आणि बघा याचे कारण जास्तीचे गॅप्स हानिकारक असतात अभ्यासात, जास्त गॅप पाडणं म्हणजे पॉलिटी एकदा बघितला तर डायरेक्ट आता 1 नोव्हेंबरलाच बघायचा असं करून चालत नाही. हा ते पॉलिटी पुलाखालनं सगळं ते धुवून जातं, म्हणजे लक्षात घ्या तसं करायचं नाही. हे बघा तुम्ही पाळा, कुणी पण मास्टर असा तुम्ही काय असा ते हे पाळायचंच, ते आपल्याला तिथं जवळ घेत नसलं तर त्याच्या जवळ जायचं. मग तुम्हाला काय वाटेल, मग माझं सायन्स राहिलं, हिस्ट्री राहिलं, मग पॉलिटी काही कितकं झालं तर मग मी काय करू, तसं नसतं ते, झालेलं नसतं ते ते पुन्हा करायचं, लक्षात घ्या. आता दुसरा स्लॉट आहे ना तो बघा 11 ते 12:30, तो जो आहे नेहमीचा करंटचा स्लॉट आहे, म्हणजे 1.5 तास पुन्हा इथं दिलेला आहे. मटेरियल राज्यसेवेच्या लोकांनी मी मागे टेलिग्रामवर टाकलं होतं, इयरबुक काय केलंय वापरायचंय 24 म्हणजे 1 जानेवारी 23 ते 31 डिसेंबर 23 हे सगळा एंटायर सगळा भाग पुन्हा जून 24 अखेरच करायचा. मी पुन्हा सांगेन एक्सक्लुझिव्ह जे राज्यसेवा करतात त्यांनी घाबरायचं कारण नाही, ते पेपर रिपीट असणार, आयोग एवढा तप्तर नाही आहे लक्षात घ्या, आणि ते फक्त काय रिप्रिंट काय केलं जातं ते नवीन लक्षात घ्या, ते पुन्हा एकदा सगळी प्रोसेस राबवणं अवघड आहे आणि तेवढं हे राखत नाहीत काळजी लोकांची, मग ते नव्यानं प्रश्न ऍड करू, मग सगळं ते बदलू, का तर त्यांना पण हेडॅक झालंय, एकदा त्यांना ते बाजूला करायचं आहे, ते 4-4 वेळा 5-5 वेळा कोण ते करत बसणार. हा तर मी तर बघा ठामपणे सांगेन की जून 24 अखेरच तुमची बांधलकी असली पाहिजे. पण जे पुन्हा एकदा जे कंबाईन प्लस राज्यसेवा करतात बहुसंख्य वर्ग आहे त्यांना त्या एक्झाम तारीख जी येईल समजा त्या तारखेच्या अगोदर 20-24 दिवसापर्यंत ते करावं लागेल, ते आलंच मग कंबाईनच्या लोकांना ते करावंच लागेल, त्यामुळे पुढच्या अंकन पुढचं ते करत राहावं लागेल. आता चालू घोडामोडी करण्याची योग्य पद्धती, ग्रुपमधल्या काय लोकांनी काय केलेलं ते न ऐकता पुन्हा ते सांगतायत की जसं कॅरीज होत नाही. मी मग म्हटलं ते ऐकलं का तुम्ही, काय लोकांना ऑडिओ पुरवला होता तो ऐकलेलंच नाही, आणि ज्यांना ऐकलं हा हा ते फरक पडला. सूचना पाळायला पाहिजेत बघा जर तुमचा वेळ वाचवायचा असला तर तुम्हाला सांगतो. आणि ती पद्धत तुम्ही सगळ्या जीएसला वापरायची, ज्योग्राफी सुद्धा 1.5-2 तास केलं पुन्हा जा, परत हिस्ट्रीचं सुद्धा 1.5-1.5 तासानं जे काय ते पुन्हा मागरत जा, त्याचा लाईव्हच तुम्हाला बघायला मिळालो ना तिथं, कंटाळायला पाहिजे वारंवार जायला. एमसीक्यू टाईपच्या एक्झाम मध्ये जर तुमचं जमलिंग घालवायचं असेल, मास्टरी आणायची असेल तर तुम्ही वारंवार तिथं भेट द्यायला पाहिजे. चालू घडामोडींना ग्रुप लेक्चर आहे बघा, सोर्स बदलणे, काहीतरी ऍडिशन करत बसणे, मग आता मी हे बघू का, मग आता मी ते देऊ का, कोणीतरी पीडीएफ दिल्या, कोणीतरी सुपर शब्द वापरलाय, कोणीतरी मास्टर वापरलाय, कोणीतरी 3 तासात लेक्चर दिले, काय दिले, मग काय हो शेख चिल्ली झाला, मग आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं, तर ते तसलं काय करू नका, त्यानं काय जास्त फरक पडणार नाहीये. लक्षात घ्या तिकडं तुमचा चौकोन भक्कम तिथे यायला पाहिजे, लक्षात घ्या नेहमी तिकडं निरुपयोगी आहे. परत 1.5 तासापेक्षा जास्तीचा वेळ ह्यात घालणं ते निरुपयोगी आहे. ते सुद्धा जे लोक अंमलबजावणी पूर्वीपासून आहेत, लक्षमध्ये पूर्वीपासून आहेत, त्यांनी 1 तासापेक्षा जास्त वेळच द्यायला नाही पाहिजे त्याला करंटला. आणि जे नवीन लोक आहेत ते 1.5 तास देऊ शकतात, हे पाळा. आणि ग्रुपला काय आता बघा चॅप्टर वाईज दिलेलंच आहे, ते डायरेक्ट टेबल फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला ते उद्या शक्यतो दिन संध्याकाळपर्यंत किंवा परवा की ते डेट वाईज तुम्हाला करता येईल, म्हणजे असं. आणि त्याला एखाद वेळेस ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांना एक ऑप्शन ठेवीन की तुम्ही मागचा असं रिवाइज करू शकता, अलग लक्षात. तर ते तिथं त्यामुळे मी लिहिले ग्रुपला डेट वाईज टार्गेट दिली जातील, म्हणजे ती दिलीच जातात 1 तारखेपासून, पण टेबल फॉर्मॅटमध्येच ती देईन.
आता बघा तेच वर उपाय पुन्हा मला लिहिणं भाग आहे इथं की एमसीक्यू कंडम मटेरियल कडे जा. तिथं बघा चॅनेलचं नाव लिहिले. तुम्हाला धक्कादायक सांगतो त्या चॅनेलला जे लोक आपल्या ग्रुपमध्ये आहेत ना गेले 1.5-2-3 महिन्यापासून 5-6 जण आत्ता काल जॉईन झालेत. तिथं पुन्हा लिंक टाकल्यावर म्हणजे लक्ष कुठं असतं, आपण करतोय काय, त्या ग्रुपमध्ये येऊन सुद्धा ते फी भरून सुद्धा. मी म्हणलं ना काही लोकांचा अक्षरशः अक्षम्य दुर्लक्ष असत म्हणजे. आणि जर तो म्हणला एखादा मला सर नाही मी ते करतो मी एमसीक्यू मटेरियलकडे जातो, जॉईन झालाय तो काल, ते मला दिसत असतं कोण कधी जॉईन झालेल आणि सांगणार की मी करतोय मागच्या किती दिवसापासून. बोलतात असे लोक. तुम्हाला जर स्क्रीनशॉट जर टाकला ना तुम्हाला शॉक बसेल म्हणजे काही काही लोकांना ऍक्च्युली फी भरायला आता परवानगी दिलेली नाही. असे 7 जण आहेत म्हणजे दोन्ही ग्रुपला मिळून. मग त्याचं वाईट मस्त वाटतं पण म्हणलं तुम्ही करतच नाही हो काय, ते दिसलेलं आहे मला, खोटं बोलायचं नाही नाही सर मला त्यात असू दे मला नाही 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 तसं नाही. ते वाटल्यास तुम्हाला लेक्चरची लिंक तुम्हाला परत पाठवत, त्याचा काय विषय नाही. तुम्हाला लेक्चर पाहिजे असते तेवढ्यासाठी करू नका. ते कॅज्युअल होतं ना ते लक्षात घ्या. तर काय उपयोग आहे तर त्या काय करायचं प्रश्न एखादा आता ऍपवर काहीतरी ते पोर्टल विचारलं होतं कालच्या त्या एका प्रश्नात, तर ते आपल्या मटेरियलमध्ये कुठं आहे त्या पोर्टलचा चॅप्टर करून घ्यायचा जर नीट नाही आपल्याला कळत तर असं करायचं. ते म्हणजे ऍक्टिव्ह रिकॉलिंग ज्याला म्हणतो म्हणजे अजून दुसरी काही पोर्टल तुम्हाला आठवत आहेत का किंवा खुना केलेले ते जाऊन तिथं ऍप बघायचे आपल्या जे बुक तुम्ही वापरता तिथं आणि ते जरा रिवाईज करायचं म्हणजे लक्षात घ्या असं करायचं. म्हणजे त्यासाठी बघा तिथं लिहिले जे नवीन लोक आहेत त्यांनी तिथं शोधा त्या जे चॅनेलचं नाव एमपीएससी करंट अफेअर्स असं आहे लिंक ती वेगळी आहे बघा करणबाई छाया वगैरे आणि तिथं पिन केलेल्या मेसेज पासून पुढे बघा ते कामाला येईल बघा. आता आपल्याला राज्यसेवेला दिसून येईल त्याने कंबाईनला मग त्याच्यानंतर दिसून येईल त्याचा फायदा होणार बघा ते नक्की. म्हणजे करंटचं लक्षात घ्या ते मी काय सांगितलेलं आहे ते त्यात सूचना दिलेल्या आहेत पुन्हा त्या वाचा आणि बघा. नंतर दुपारी 2-5 काय आहे हे जरा किचकट गोष्ट आहे बघा. पहिल्या स्लॉट मधील विशेष पुढे कंटिन्यू करणे म्हणजे हे कुणी करणे तिथं पुढे लिहिलंय बघा काय लिहिले न्यू मेंबर्स एकदम ऑक्टोबरला आता जॉईन झालेले मेंबर्स किंवा पूर्वची भीती असणारी भरपूर भीतीच आहे पूर्वची किंवा पूर्वपरीक्षा कधी सुटलेली नाही अशी लोक आणि फर्स्ट अटेम्प्टवाले लोक किती पण डॉन असू दे त्याला खात्री असते त्यानं कुठल्या तरी रिव्हिजन बॅचेस केलेले असतात तो सर सांगतो मला गॅरंटीच आहे असं आहे म्हणलं पण असू दे आमचा ऐका जर गॅरंटी तुम्हाला असली तर का त्यांनी लिहिलं असतं ना कुठली बॅच केलेली आहे काय त्यांना कळतंय ते काय काय होणार आहे घोळतो. हा आणि पुन्हा तो मेसेज टाकतो सर डिस्क्रिप्टिव्ह साठी मला आत्तापासून काय करता येईल म्हणजे तिथं निकाल कळलेला आहे मग. हा तर ते तसला प्रकार काय करायचा नाही लक्षात घ्या. नव्या माणसानं शिस्तीतच जायचं आहे आणि त्या स्लॉटमध्ये पहिलाच पॉलिटिक्स परत करायचा आहे. परत करायचं आहे म्हणजे काय ते विभागून घ्यायचं म्हणजे 6-7-8 सकाळी 7:30-10:30 आणि दुपारी 2-5 एवढ्या वेळात मला पॉलिटिक करायचं आहे. हे 3 दिवस करायचं आहे. 3 दिवसातल्या शेवटच्या स्लॉट मधला ते 3 तास पीवायक्यू साठी वापरायचे फक्त आयोगाचेच पीवायक्यू त्या विषयाचे 13-23 त्यामुळे उरलेल्या 15 तासात मला हा कसा बसवता येईल ही डे 1 ला त्या आधीच डोक्यात जरा पाहिजे. आणि ऍक्च्युली मी तशीच टार्गेट देणार आहे लक्षात घ्या ते देणार आहे मी तिथं आणि ऑप्शन ठेवणार आहे कॅन्डिडेटला की तुम्हाला मेन्स करायचं असेल तर मेन्स करा ते मलाच ताप आहे मला आत्ता आहे तसं कंटिन्यू करता आलं असतं पण ते मुद्दाम करत नाही का तर जे तुम्हाला हिस्ट्रीनं घोळ झालेला आहे काय का तर आत्ता इथून पुढं उद्याच्या तारखेपासून नवीन टार्गेट चालू होतील पहिल्यापासून. आता तुम्हाला सांगतो तिथं काय करायचं ज्या लोकांना वाटलं की नाही मी 3 दिवसातच पॉलिटिक्स संपून उडवून टाकतो आणि उरलेले 3 तास मी दुसऱ्या कुठल्या तरी विषयाला वापरतो टेस्ट सिरीजला वापरतो पीवायक्यूला वापरतो तिथं मी तिथं शब्दात लिहिन तुम्ही ते आणि इथं लिहिलेलंच आहे ऍक्च्युली ही पीडीएफ सतत जवळ ठेवायची जेव्हा करून ठेवा ते की तिथं काय लिहिले मी ह्याच्यात काय करू शकतो ते पुढे गेलं मी सांगतो तुम्हाला. तुमचा कच्चा वाटणारा विषय हिस्ट्री आणि सायन्स सोडून लिहिले बघा मुद्दाम ते लिहू नका. हिस्ट्री आणि सायन्स ते सोडून कच्चा कुठला वाटतोय का ज्योग्राफी वाटतोय का इकॉनॉमी वाटतोय का पॉलिटी वाटतोय का एन्व्हायरमेंट वाटतोय का ते करू शकता येते घेऊ शकता. काही लोक पुन्हा मेन सिलेबस करत असलेले जे आता SSP प्रिलिम प्लस मेन्स ग्रुपला आहेत किंवा अंमलबजावणी 3 मधले मूळ लोक जे आहेत त्या लोकांनी तसंच पुढे कंटिन्यू करायचं आहे. त्यांना तिथून पुढेच टार्गेट दिली जातील लक्षात घ्या की आत्ता जे आपण पंचायत राज संपवत आणलेलं आहे आता कोर पॉलिटी घ्यायचं आहे. तुम्हाला मी सांगितलं नव्हतं पण कोर पॉलिटी घ्यायचं आहे त्यामुळे प्रिलिमला धोका होणार नाही. HRD घ्यायचं नाही किंवा ते कुठलं सायन्स टेक घ्यायचं नाही किंवा काय घ्यायचं नाही
लक्षात घ्या, तर तिथं कोर पॉलिटीच घ्यायचा आहे. पण कोर पॉलिटी कसं संपवायचं आहे, राजसेवा मेनच्या सिलेबसच्या क्रमानं संपवायचं आहे. आपल्याला शिमगांच्या क्रमानं नव्हे, मटेरियलच्या क्रमानं नव्हे, मेनच्या सिलेबसप्रमाणेच ते संपवायचं आहे. त्याच्यामागची भूमिका मी परत कधीतरी सांगेन किंवा सूचनेमधनं सांगेन, सांगतोय ते लक्षात घ्या. पण चौकोन मधलाच भाग तुमचा भक्कम होतोय. आणि मी आता मला 5-6 जणांचे मेसेज आलेत, बघा सर ते एचआयडीचे बॅच कंटिन्यू करू का, मला ताण यायला लागलाय. मग आधीच मी सांगत होतो ते करू नका ते ज्या वेळेला, पण आता त्या लोकांना मी इथनंच सांगतो द्या सोडून ते मधून. ते जे आता व्हॅलिडिटी वगैरे कधीतरी असेल ते 6 महिने किंवा मेन्स पर्यंत असते व्हॅलिडिटी, त्यावेळेला बघा ते रेकॉर्डेड लेक्चर मिळतात त्या बॅचेसचे, ते तुम्ही तसं करा. पण आता एचआरडी ह्याच्यामध्ये वेळ घालवू नका त्या योजनांसाठी किंवा कायसाठी, त्यापेक्षा कोर पॉलिटी करा किंवा काय करा. म्हणजे मला त्यांनी मेसेज बघा दिलाय, 7-8 जणांचा आलाय, सांगतो मी त्यांना मेसेज दिला होता. ते आत्ताच सांगितलं त्यांना की बाबा ते तुम्हाला ताणच येत राहणार, म्हणजे लक्षात घ्या का, तर 23 एक्झामनं दणका दिल्यामुळं त्यावेळेला तुम्ही अजून काहीतरी वेगळं करू शकता. वेगळं म्हणजे काय, बरंच गोष्टी करण्यासारख्या असतात, मिक्स PYQ सोडवू शकतात किंवा काय. तर काय लिहिलंय बघा मी खाली, चौकोन मधील विषयांचे पॉलिटी, इकॉनॉमी, ज्योग्राफी, हिस्ट्री मिक्स PYQ किंवा बाजारातल्या टेस्ट तुम्ही घेऊ शकता. इथं काय लोकांचं टेंडन्सी असते, मला बाजारातली टेस्ट सोडवल्याशिवाय सतनागत, त्यांनी सोडवू शकता इथं, लक्षात घ्या. याचाही पर्याय वापरू शकता. नवीन न्यू कमर्स वगैरे त्यांचे कॅटेगरी केली आहेत, त्यांनी तेच करायचंय, वरच्या स्लॉट मधलंच तिथं घ्यायचंय. पण आदर लोकांनी काय करायचंय की हे पर्याय वापरू शकता तुम्ही. प्रत्येक जण आपापल्या कुठल्या कॅटेगरीत आहे, इथून पुढे दोनच कॅटेगरीत लोक असतील, एक फक्त प्रिलिम म्हणजे पहिली लाईन किंवा प्रिलिम प्लस मेन्स दुसरी लाईन, म्हणजे ते तुम्ही कोर पॉलिटी तिथं घेऊ शकता. त्याची टार्गेट मी डेली देणारच आहे, जे आता चालू आहे तेच पुढे कंटिन्यू राहील. आता सायंकाळी 6 नंतर पहिल्या स्लॉटमध्ये सर्व विषय कव्हर होतात, मी आधी सांगितले झालेतच की पहिल्यांदा 22 तारखेपर्यंत कव्हर होत आहे आणि नंतर परत 9 तारखेपर्यंत कव्हर होते, सगळेच होत आहेत. तिथं करण सुद्धा घेतलेलं आहे, हिस्ट्री पण आहे, सायन्स पण आहे. उदाहरणार्थ 15, 16, 17 ऑक्टोबरला हिस्ट्री आहे, 1, 2, 3 नोव्हेंबरला हिस्ट्री आहे, सायन्स 18, 19, 20 आहे, परत 4, 5, 6 तारखेला आहे सायन्स. म्हणजे त्यावेळेला सायन्स झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो त्यावेळेला काय करायचं आहे, तुमचा 25 ऑगस्टला जो काय सायन्स तयार होता, तुमचा 25 ऑगस्टला जो काही हिस्ट्री तयार होता, होताच ना काहीतरी तयार चांगला, तो रिवाइज करून ताब्यात ठेवायचा तिथपर्यंत, किंवा तिथपर्यंत जेवढा हिस्ट्री झालेला आहे तेवढा, म्हणजे तेवढा तुम्ही तो करायचा आहे, लक्षात घ्या. आणि आता काय करायचं आहे पुढं बघा, हिस्ट्री आणि सायन्स करावे लागेल, करावे नव्हे करावेच लागेल असं लिहिले तिथे मी स, आणि त्याला गोल केला आणि पुढे त्याचं एक्सप्लेनेशन दिले. परीक्षेला साधारण 2 महिने बाकी आहेत, आताच विचार करा. मी म्हणलं ना तुम्हाला 56 ते 60 म्हणजे 55 दिवस म्हणजे 2 महिने आहेत, आणि 2 महिने उरलेले असताना तुम्ही सायन्स स्किप करणं किंवा हिस्ट्री स्किप करणं काय लोकांचा विचार आहे. 25 ऑगस्टला पण तोच होता, ते 21 एप्रिलला तेच होता, मी हे मेसेजच्या आधारेच बोलतोय. तर असं किती दिवस चालणार, म्हणजे किती दिवस दूर पळणार, तर चालणार नाही तसं. तर तुम्हाला करावेच लागेल, मी सांगितले, त्याशिवाय आता मी सांगूनच देतो प्रिलिमच पास होणार नाही तुम्ही. आणि परत काय म्हणतात, आउट ऑफ येतात, आउट ऑफ प्रश्न येतात, येऊ दे मी सांगणार, पण कराच, आउट ऑफ येऊ दे कराच, त्याचा ते तुम्हाला कळणार नाही त्याचं महत्व काय. मग आता बघा त्या स्लॉटची विभागणी कशी करायची, सायंकाळी 6 नंतर त्याला मी 2 ऑप्शन ठेवले होते, एकाड एक टॉपिक घ्यायचा, मग एक हिस्ट्रीचे घ्यायचे टॉपिक 2-3, मग सायन्सचा एक घ्यायचा. त्याच्यावर आता जास्त मी जरा बोलत नाही का, तर तो स्किपच केलाय तो पॉईंट. पुढचा बघाय, सलग एकच विषय आणि पुन्हा दुसरा, म्हणजे काय करायचं, 35 दिवसातले 17 दिवस हिस्ट्री आणि 17 दिवस सायन्स, किंवा सायन्स कुणी कमी करेल जरा, 20 दिवस हिस्ट्री आणि 15 दिवस सायन्स असं करेल. ते काय काय लोक तर काय करणार आहे, आठवडाभरच सायन्स करणार आहेत, लक्षात घ्या, आठवडाभरच सायन्स करणार आहेत आणि बाकी सगळा वेळ हिस्ट्रीला देणार आहेत, म्हणजे हा स्लॉट संध्याकाळी 6 नंतरचा. तुम्हाला टार्गेट्स म्हणणं ते लक्षात येईल सगळं काय आहे, तर करू शकता का, तर ते सायन्सचे त्यांनी काय केलेलं असतं, कमी टॉपिक केलेले असतात, म्हणजे ठराविक फिजिक्समधले काय, ठराविक सायन्स करंट केमिस्ट्रीमधले काय, ठराविक बायोलॉजीमधले काय, असे केलेले असतात. जसं मी तिसऱ्या अंमलबजावणीच्या वेळेला मी सांगितलं होतं, करू शकता तसे. आणि तुम्हाला सांगतो ऐका, आता
संध्याकाळी 6 नंतर रात्री 10-11-12 पर्यंत रात्री जास्त जागायचं नाहीये, नाही तर तुम्ही काय कराल, काय काय नाईट मारणार लोक असे. 6 नंतर सांगितले म्हणजे 6 नंतर रात्री 3 पर्यंत तोच विषय. तसं नाहीत ते मग बदले ह्या स्लॉटला अनुसरून मी ते सांगितले. तर काय असं कळलं तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक पसरायला जागा असावी आणि हा 5 वेळा एक्झाम पुढे गेल्यानंतरचा कालावधी आणि त्यामुळं हिस्ट्रीला वेळ दिला गेला पाहिजे. तो चौकोनातलाच विषय आहे. कोण म्हणेल की माझं पॉलिटी ज्योग्राफी आणि इकॉनॉमीकडे दुर्लक्ष होईल का, कसं होईल दुर्लक्ष, 5 वेळा एक्झाम पुढे गेलेले, कुणाकुणाला आता त्याची क्यू आलेले म्हणजे आपलं लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट आता सांगतो, मेनच्या मुलांनी तर काहीच काळजी करायची काही गरज नाही का, तर तिथं त्यांना परत कोर पॉलिटी आणि परत त्याच चौकोनामधला एक इकॉनॉमी विषय संध्याकाळी लेक्चरला आपल्या चाललेला आहे, त्यामुळे धोका येत नाही. त्या लेक्चरमधनं उरणारा जो वेळ आहे 2.5-3 तासाचा किंवा काय, तो बघा हिस्ट्री किंवा सायन्सला द्यायचा आहे, लेक्चर करायचं आहे. आणि मी ते आता साते तेवढंच ठेवणार आहे, कट टू कटच 1.5 तास. आणि रविवारी आता बघा उद्या 2 लेक्चर असं करणार आहे, सुट्टीच्या दिवशी 2-2 लेक्चर असणार नक्की, आज जशी 2 झाली तशी. त्यामुळं तुम्ही काय करायचं, तिथं जेवढा काय वेळ मिळेल संध्याकाळी 6 नंतरचा लेक्चर शिवायचा, तो वेळ तुम्ही काय करायचाय, त्या हिस्ट्री किंवा सायन्सला वापरायचाय, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने वापरता येईल तो वेळ, म्हणजे असं करता येईल बघा. आणि मी काय सुचवीन माहिती आहे का, तुम्ही लोक ज्या लोकांचं आतापर्यंत पॉलिटिक्स चांगलं झाले, गाठोडं चांगलं केलंय, सूचना चांगल्या पाळल्यात, इकॉनॉमी चांगलं व्हायला लागले, आता इकॉनॉमी जर तिथं दिलायच की इकॉनॉमीला स्लॉट वर, तर तिथं स्लॉट दिला असताना तिथला वेळ कमी होणार आहे ना, तिथं मग तुमच्या पद्धतीनं तुम्ही ते मॅनेज करायचंय. तिथं मी हा विषय करू शकतो करू शकते हे लक्षात घ्या तुम्ही. हा तर आता ते महत्वाचं आहे. आता पुढे बघा मी काय लिहिलेलं आहे की या विषयांसाठी स्ट्रॅटेजी काय, डिवाइड आणि रूल बघा तुकडे करून, ते काय होणार आहे, एक सलग विषय घेऊन होणार नाही हिस्ट्री किंवा सायन्स. परत अजून काय लिहिले, प्रायोरिटीज करा, म्हणजे सलग टॉपिक्स ऐवजी क्रम लावा. मी हिस्ट्रीला लावलाय बघा ग्रुपच्या माध्यमातून, तसं तुम्ही डायरेक्ट काय केलं, गाठा आपलं काय तुमचं लक्ष्मण घेतलं आणि सलग केलं, असं महाजन घेतलं सलग केलं, कोळंबे घेतला सलग केलं, बरोबर आहे तुमचं ते होत असेल, पण मी सुचवते तसं करू नका, तसं करू नका. मग काय तुम्ही करता तसं मार्क येत नाहीत, तर ते काय करा, लक्ष बॅचला मी ते टॉपिक्स तर ते दिनच तुमचं, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा, पण मी आता ते देत असताना पण एक क्रमवारी ठरवलेली आहे, त्या क्रमवारीनेच टॉपिक येतील लक्षात घ्या. त्याला मागचं त्याला लिंक लागायला पाहिजे का, असं नाही त्यात काय कोरडेपणा येत नाही त्यात. पण प्रायोरिटी ठरवणं म्हणजे काय, महत्वाचे टॉपिक आधी उरकून घेणं, म्हणजे त्यांना जास्त रिव्हिजन बसेल आणि जरा त्यातले कच्चे टॉपिक ज्याच्यावर शक्यता कमी आहे ते टॉपिक मागं ठेवणं असं करत जाणं बघा, ते आहे. आणि सायन्स बद्दलचे जे अनास्त आहे, तर तुम्हाला दृष्टिकोन बदलायची गरज आहे, 4-5 प्रश्न पण तुमचं नशीब पालटतील प्रिलिमला. काय असतं, पुन्हा पुन्हा रिपीट मुद्दे होत आहेत बघा, जर केलं नाही तर मुलं डायरेक्ट ते प्रश्न 20 ब्लँक टाकतात आणि त्याचा नको तो ताण पॉलिटी ज्योग्राफीवर येतो. मी ते केलेलंच नाही आणि वरून सायन्स करत नाहीत आणि वरून म्हणतात सर माझ्या हातात फक्त 80 प्रश्नांचा पेपर आहे, मग मला सांगा काय करू, 100चा करा ना. मग माझं मत असतं ते परत कसं काय करत, 80चा परत अजून 60. लक्षात घ्या काय असतंय माहिती का, जर हॉरिझॉन्टल लाईनला 7-8 प्रश्न आले एकदम सोप्या लाईनला आणि तुम्हाला जर तुमच्या जठरातले काय ते त्राव सांगता येणार, समजा स्टमक मधले, समजा तुम्हाला पेप्सिन ट्रिप्सिन काय सांगायला येईना किंवा साधा सिम्पल मध्ये काहीतरी आलं समजा वनस्पती प्राणी वर्गीकरणातलं आणि ते तुम्हाला मोलुस्काचं कॅरेक्टरिस्टिक्स आठवत नाहीत किंवा काय बघितलंच नाही ना, कसं आठवेल ते, अक्षरशः गांडूळ आणि अॅनलिडा किंवा ते काय काय लोक लिहित नाही, केलेलं नसतं म्हणून त्याला काहीतरी आदनमधनं काही आठवतं, हे रिॲलिटी वास्तव सांगतोय तुम्हाला. असं करू नका एकदम प्लेन. आता ध्वनी चॅप्टरमध्ये काय करायचंय आणि त्याच्यावरचं जर ते अणुतरंग असतात का अवतरंग असतात किंवा सोनारचं येईल आता समजा तेवढं खाली नाही, पण एवढं जर कुठंतरी त्या पोरून प्रश्न जर सुटणार असला आणि कोणतरी खिल्ली उडवेल की असं काय सोपं येतं का, पण मी सगळ्यांच्या कार्बन कॉपी बघून हे सांगतोय, 2-4 प्रश्न चुकवलेले असतात आणि 96 स्कोर आलेला असतो मुलींचा, म्हणजे मी बघितलंय बऱ्याचदा ट्रोपोस्फियर वगैरे चुकलेलं उदाहरण सांगितलं नाही का, तर असं करू नका म्हणून ते करा का, तर 2 महिने असताना हे करावं लागतं म्हणजे लक्षात घ्या. नंतर प्रायोरिटीचं सांगितलं आणि ठराविक सिलेक्टेड टॉपिक्स निवडा प्राधान्य ने, तेच पुन्हा एकदा
सिलेक्टेड टॉपिक्सवर फोकस करा आणि ते कराच मी तुम्हाला सुचवीन. आणि करण्याचं बघा सायन्सचं पण मी तुम्हाला एकदा जे ग्रुपचे ग्रुपचे मुलं आहेत त्यांना सांगेन, मला म्हणा सर सायन्सचं मी लेक्चर काही केलेलं नव्हतं किंवा काय नव्हतं काय सुचवाल, मी त्याला सुचवतो काय सुचवायचं आहे. तर आता मी खाली बघा काय मुद्दे मांडलेले आहेत. काही महत्वाचे, सातत्य राहिले पाहिजे, 2 महिने मरगळ आणू शकतात, आणू शकतात ग्रुपमध्ये राहून पण आणू शकतात, म्हणजे लक्षात घ्या ग्रुपमध्ये राहून सुद्धा तुम्हाला मरगळ येऊ शकते, लक्षात घ्या ग्रुपमध्ये राहून सुद्धा मरगळ येऊ शकते. ही आता माझा सुद्धा तो कस असणार आहे लक्षात घ्या, का तर अवघड आहे म्हणजे ते लेक्चर घेणं त्या सूचना देणं अंमलबजावणी 1 मध्ये आणि लक्षला सुरुवातीला पर्सनल जसे मेसेज येत होते तसे आता माझे मेसेज येतील. आता तुमच्याबरोबर माझी पण जबाबदारी वाढलेली आहे ते मी मान्य करतो, म्हणजे तेवढं नसेल तर मग 4-5 महिने ग्रुपमध्ये राहून काय फायदा आहे, त्यामुळं ते तसं नाही. तर पण त्याला तुमची साथ पाहिजे, जर काय होतं ते हेडॅक होतं, काय लोकांची नावं समान असतात, काय तर होतं, काय काय लोकांचा किस्सा सांगितला नाही का, मला ते रिप्लाय करत नाही पण ते रेग्युलर फी भरतात ग्रुपची, काय जे आजच मला कळत नाही. तर असं करू नका, मी फक्त कसं आहे जरा ते मुलांना वाईट वाटेल म्हणून त्याला रिमूव्ह करून त्याची माघारी फी देऊन त्याला रिमूव्ह करून असं मला करू वाटत नाही, त्यांचे वय बघून किंवा काय. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो नवीन कॅन्डिडेटला मी देतो दणकाम, पण त्या अन्य लोकांना मी तसं करत नाही. त्याचा अर्थ मी नाव आता माझ्या तोंडात आहेत, म्हणजे त्याला वाटत असेल की सरांचं काही लक्ष नाही किंवा मला ते ओळखत नाही नावानिशी, पण ते मला माहीत आहे ते ऍक्च्युली नाव माझ्या आता तोंडात येत आहेत 2-3. पण तसं करू नका, लपू नका माझ्यापासून त्या ग्रुपमध्ये असून सुद्धा, मग काय फायदा नाही ना, म्हणजे लक्षात घ्या तसं करू नका. आता काय सांगायचं त्या लोकांना, म्हणजे काही कळत नाही ते, लक्षात घ्या असं आहे ते, काय तर हेतू आणि धरी हेतू पण सांगत नाहीत काय आहे त्यांचा येण्याचा मग ग्रुपमध्ये. मग ते मला तर वाटतं ते क्लास वगैरे चालवतात का दुसरीकडे काय काय माहीत, मला काय कळतच नाही त्या कॅन्डिडेटचं लोकांचं की ते कशापासून झाले. 2 क्लास चालवणार आहेत ना ते ग्रुपला ऍड झाले होते, त्यांना वाटलं असेल की त्यांना मला पण झाले होते ऍड एकदा अंमलबजावणी झाले होते लक्षला नाही, त्याने काय केलं काय माहीत परत, पण ते परत मी लक्ष दिलं नाही ते नंतर ते होते जॉईन, काय फरक नाही पडत त्याचा. मटेरियल ओढण्याच्या नादात गाठ नाही, हिस्ट्री सायन्स याच महिन्यात होऊ शकतात नंतर कठीण. हिस्ट्रीला आणि सायन्सला याच महिन्यात जर उचित न्याय दिला तरच ते तुम्हाला आपलंसं करेल. आणि तुम्ही जर म्हणाल मी 1 नोव्हेंबर नंतर हे गोष्टी घेणार आहे, जसं की 7-8 नोव्हेंबर आलं तर माइंड गेम सुरू झाला परत, घेत नाही ते. म्हणून तुम्हाला 35 दिवसातच रिस्ट्रिक्ट केलेलं आहे ते, नंतर बघू आपण काय करायचं. आणि सारखं मनाला सांगायचं नाही नाही पुढे 15 दिवस आहेत, नाही पुढे 15 दिवस आहेत. तुम्ही लक्षात घ्या ह्यात असे काही लोक आहेत मी म्हणेल तेच प्रोदेशात त्यांचे असते आणि ते खेचणार 35 दिवसात हे असतं ते, त्याच्यामुळे मी ते करतो. अशी मुलांची संख्या भले किती पण असू दे पण ते करतात हे तुम्हाला मी नक्की सांगतो प्रामाणिकपणे. तर पुन्हा काय पुढे आहे, मटेरियल ओढण्याच्या नादात गाठोडे विसरता कामा नये, मग घात होणार म्हणजे लक्षात घ्या. आता ह्यात गाठोड्याची शंका तुम्हाला येऊ शकते, मी गाठोड्यातच ते विषय लिहिलेत तर आता ते तुम्हाला लागू आहेत. आता तुम्हाला सगळ्याच्या सगळे एंटायर विषय लिहिण्याची काही गरज नाही, तारका आलेत ते त्याला एवढा गॅप पडत नाही, म्हणजे लक्षात घ्या. आता गाठोडं कन्सेप्ट ऍड आल्यानंतर कंबाईनची ते बदलेल आणि राज्यसेवेच्या ऑलरेडी बदलल्या. काय बदलल्या, तुम्ही आता एंटायर सगळे 7 विषय गाठोड्यात ओढायचे नाहीत, आता फक्त काय करायचं तिथं उल्लेख केलेल्याच गोष्टी ओढायच्या, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे पॉलिटिक्सच ते करायचं आहे ना, मग पॉलिटिक्सच गाठोड करायचं असं करायचं आहे. त्यामुळं आणि फक्त एक सूचना पाळायची की दर 1.5-2 तासानं भेट द्यायची, दर 2-3 तासानं झालेल्या गोष्टीला भेट द्यायची, दर 2 तासानं झालेल्या गोष्टीला भेट द्यायची, जसं पुढे सरकाल तसं ते करायचं आहे बघा. PYQ सोडवणे, एक्झामची रंगीत तालीम आपल्या परीने, म्हणजे काय झालंय मला तेवढा बघा मोठा लॉस असू शकतो. ऍक्च्युली मी इथं जास्त ट्रेस देत नाही पण 15 दिवस जे पुढचे आहेत तिथं माझं ते डोक्यात आहे काही गोष्ट करायची आहे ते. पण कंबाईनच्या लोकांना विशेषतः लक्ष मधले जुनी लोक त्यांना आता जे टॉपिक झालेले आहेत करून, म्हणजे त्या टॉपिकचे मिक्स PYQ सोडवणे गरजेचं आहे किंवा पेपर डायरेक्ट घेऊन, त्याच्याविषयी मी आता ऍड झाल्यानंतरच्या लेक्चरमध्ये बोलीन आल्यानंतर ह्या 4-5 दिवसात, तोपर्यंत आपल्या पद्धतीनं चालू द्या. पण काय असतंय माहितीये का, मटेरियल क्रीम मटेरियल नोट्स ह्या नादात आपली नाळ प्रश्नांशी सोडवण्याची तुटून जाते आणि ऍक्च्युअल ती गरज आहे. आता एक्झामकडे जसं 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 जाऊ तसं आपण मटेरियल पासून बाजूला प्रश्नांकडे जास्त, असं आपलं गणित झालं पाहिजे. मुलांचं उलट होतं बऱ्याच जणांचं, असं नका करू.
ते पाळा. आता आपण प्रश्नांकडे जास्त जायला पाहिजे, ते विसरू नका गोष्ट. ते मग तुम्हाला जिथं संधी मिळेल तिथं करा. पलटीचं मिक्स पिवायक्यू त्या पलटीच्या ग्रुपमध्ये तिथं करा. जरी मी टार्गेटला मी काय पण दिलेलं असो दे, लक्षात घ्या, तुम्हाला जर करायचं ते करू शकता, पलटीच करताय ना, म्हणजे लक्षात घ्या. वारंवार तीच टार्गेट, फक्त तुमचं काय राहू नये म्हणून मला इन जनरल टार्गेट द्यावं लागतं, टॉपिकचे नाव, म्हणजे लक्षात घ्या. अंमलबजावणी लोकांना बोलतोय, तर तुम्ही त्या जरी 6-7-8 मधला 8 तारखेचा स्लॉट ठेवला असला आणि तुम्हाला वाटलं नाही मी दुपारी पण ते 3 तास मी पिवायक्यू सोडवीन, चांगलंच आहे, वाया नाही जाणार. का तर 4-5 वेळा एक्झाम पुढे गेलेले आणि आता मटेरियलमध्ये राहिलेच काय मी तर म्हणे. पीवायक्यूज आणि रिव्हिजनच्या मी लिहिले पुढे, रिव्हिजनच्या वेगवेगळ्या कुठत्या वापरायला हव्यात, म्हणजे तेच रिव्हिजन म्हणजे मटेरियल ओढणं हेच नाही. रिव्हिजन म्हणजे डायग्राम फक्त बघणं, फक्त चार्ट बघणं, फक्त पीवायक्यू बघणं, मिस पीवायक्यू सोडवणं, म्हणजे हे याला सुद्धा रिव्हिजनच म्हणतात, म्हणजे लक्षात घ्या हे गोष्ट लक्षात घ्या. मी जॉग्राफीचं मला करायचं फक्त मी फक्त स्टेट बोर्ड बघेन 6वी ते 12वी मला करायचं आहे. मी फक्त आता हिस्ट्रीचं मला पीवायक्यू मतलब करायचं तर मी फक्त 11 पुस्तक गाठा आणि ज्या माझ्या मटेरियलच्या खुणा आहेत फक्त तेवढ्याच करीन, चालेल. तसं जर केलं तरी चालेल. रिव्हिजनच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या शोधायच्या आहेत, म्हणजे तोचपणा जाईल. आणि फक्त मग मी उल्लेख काय केला, स्टँडर्ड मटेरियल पूर्वी खुणा केलेलंच तेच तपासायला पाहिजे. नवीन कोणी तर सांगितलंय हे 8 पेजेस करा, ते नाही ह्यात येत नाही, मुळत नाही, मुळत नाही. परत हार्ड कॉपीज 21-22-23 टेबलवरच पाहिजे, त्याच्यावर आता एक्स्ट्रा बोलत नाही. सतत ते फॉन्ट डोळ्यात बसायला पाहिजे, पर्याय ते डोळ्यात बसायला पाहिजे. एक मिळाले तुम्हाला 10 मिनिटं, कंटाळा आहे, 2 तुमचं शेड्यूल चालू होते, 10 मिनिटं अगोदर बसायचं आहे, बघायचं आहे, तर मग ते तुम्ही 1-10 प्रश्न बघून घ्यायचे, कुठल्याही विषयाचे असू दे, त्याला काही बंधन नाही. विषयाच सायन्स असू दे, करंट असू दे, विज्ञान असू दे, आपलं जॉग्राफी असू दे, हिस्ट्री असू दे, चालेल ना. मी आत्ता जरी नवीन आत्ता तुम्हाला जर मी दाखवलं ना, तर मगाशीच बघा माझ्याकडे मी 23 राज्यसेवेचा पेपर आणि 22 बघत होतो, असं आहे. 10 मिनिटं आहेत समजा काय, ते लगेच 5 पेजेस काढून मी बघतो मी, आणि तुम्ही तर विद्यार्थी आहे, म्हणजे लक्षात घ्या. ते उगीच ते कमांड येत नाही मग त्या पीवायक्यू वर किंवा काय बघायचं, वेगवेगळ्या पद्धतीने ते बघायचं. पण हार्ड कॉपी म्हणजे लक्षात घ्या, त्या ऑफलाईनच्या लोकांना माहित आहे बघा, तिथं क्लासमध्ये असलं तरी परत घरी पण माझ्याकडं परत त्यात जवळ सुद्धा असतं माझं, मला जरी 10-20 मिनिटं मिळाली तर मी तिकडे ते बघत असतो. आणि हे पण मी सिलेक्ट झालेलं लोकांकडनं शिकलोय, ते बघतायत, म्हणजे आपल्याला ते करायला पाहिजे. तर लक्षात घ्या, तर ती गोष्ट आहे ती. परत विचारांपेक्षा कृती, छोटी कृती छोटी टार्गेट्स, ते सांगितलेस. खूप मोठा विचार करायचा नाही, नंतर काय 56 दिवस आहेत काय, नाही 7-7.5 नंतर परत नंतर 11-12 नंतर 2-5 एवढाच विचार आणि तोच मार्गी लावायला बघायचा स्लॉट. बाकी मोठी अपेक्षा मोठे काय प्रकार करायचं नियोजन केलंय की आपण आता नियोजन, त्यामुळे तुम्ही करत बसू नका आता. तर छोटी टार्गेट छोटी कृती, तेच बिग इम्पॅक्ट घडवून आणेल. परत बाजार टेस्ट फोबिया असतो मनात, मन सांगते ते करून घ्या मग ह्याच दिवसात, म्हणजे 2-5 शेड्यूलमध्ये तुम्हाला जर सोडवायचे आहेत तर त्या टेस्ट सोडवून घ्या, तिथं मी तिथं संधी तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे लक्षात घ्या. या 8-10 दिवसात आक्रमण वाढवा आणि पुढे निघून जा तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या. तुम्ही जेवढं आक्रमण वाढवाल तितकं तुम्ही ह्या पहिल्याच 8-10 दिवसात, मी 17 दिवस पण म्हणत नाही, तुम्ही जर त्वेषानं पॉलिटी इकॉनॉमी जॉग्राफी आता केलं ह्या 8-9 दिवसात, नाही फुल वापरणार, तर तुम्ही निघून पुढे गेलेलं कळणार पण नाही. ते श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, गरीब आरे गरीब होतात, लक्षात घ्या. इकडं ट्रिकल डाऊन वगैरे काय प्रकार नसतो, तर लक्षात घ्या, ते तसंच आहे. ते आत्ताच ओढा, आत्ताच आक्रमण चढवा, मी तुम्हाला ते सुचवीन. परत काय, मेन्स HRD Poly 2 आता करणे आत्मघातकी ठरू शकते. ज्या मुलांचा मला मेसेज आलाय सर काय करू, तर काय बॅच कुठं पळून जात नाही, प्री नंतर करा, लक्षात घ्या. त्याचं पुढं पण कारण सांगितले की मेन्स साठी किती वेळ मिळेल हा विचार हा हायपोथेटिकल आहे. चांगला मिळणार. आता राज्यसेवा प्रीच 1 डिसेंबरला झाली, तर अगोदर ठरवलेल्या महिन्यात, म्हणजे प्री पण त्याच तारखेला आणि मेन्स पण त्याच तारखेला त्याच आठवड्यात, असं होईल का? नाही. तर ऑब्व्हियस आहे ते पुढे जाईल नक्कीच, आणि किती वेळ मिळेल असं नाही, पण तो सफिशियंट वेळ मिळेल, लक्षात घ्या. आणि काय करा सांगतो तुम्ही याच्यासाठी, सगळ्यांना मी सांगतोय, काही लोकांना ते जमेल की काय, तुम्ही जर उद्या परवा याच्यासाठी केलं अजून एक, मग सारखं मन खाणार, मग काय आता होईल माझं, म्हणजे इकडे वेळ झाल्यापेक्षा मी वेगळं करू का? मग दिलंय ना तुम्हाला कोर पॉलिटी करायला, टार्गेट्स मध्ये तो असणार आहे, तो करा. एक्सक्लुझिव्ह मेन्सला असणारे अजिबात करू नका, लँग्वेजेस वगैरे तसलं काय काय प्रकार करू नका, ते होतं त्या दबावात.
प्री काढा पहिल्यांदा चांगल्या मार्कनी, हा तेवीचा धक्का बघता. दिवसाचा पहिला स्लॉट महत्वाचा, यांत्रिक बनला तरी चालेल. साडेसात म्हणजे साडेसात, यांत्रिक बनला तरी चालेल, तर त्याचा तोच अर्थ आहे. मग तुमचा जर टायमिंग असा असेल की सात म्हणजे सातच, आठ म्हणजे आठच, ते करा. पण यांत्रिक बना पहिल्या स्लॉटसाठी, पण बना. त्याशिवाय दिवस नीट जाणार नाही. स्वतःवर भरोसा ठेवू नका बिलकुल सुद्धा, की नाही नाही मी नंतर करीन मग तसं काही नाही. आणि किती पण बुजुर्ग असा, तुमच्या किती पण किशात असू दे, पहिल काय भरोसा नाही आपला आपल्यावरच. म्हणजे पहिल्यांदा जे जॉबला जातात त्यांनी सुद्धा लक्षात घ्या की कसं असतंय. बरोबर आहे, ते कंटाळा काल आलेला असतो, उठाय मग ते आलंच की आहार व्यायाम विश्रांती व्यायाम करणं किंवा काय करणं. पण जॉबला जाण्यापूर्वी 2 ते 2.5 तास तुमची झालाच पाहिजे तो स्लॉट, 2 तास ते करूनच तिकडे जायला पाहिजे. लक्षात घ्या, जॉब करताय म्हणजे काय दुसऱ्या मुलाच्या पेक्षा रेसमध्ये असताय असं नाही, उलट तुम्हाला वेळ कमी मिळतो. त्यामुळे तुम्हाला सकाळी संध्याकाळी एवढं फटीक आलेलं असतं ते मग अवघड आहे, ते करणारे करतील. पण सकाळचाच वेळ तुम्ही लावा, लक्षात घ्या. आणि ते स्वतंत्र बोललंय 10-10 मिनिटं कशी वापरा वगैरे काय. हा पुढे तेच सांगितलंय आहार व्यायाम विश्रांतीचं महत्व, ते आता पुन्हा पुन्हा रिपीट करायला नको. हा पुन्हा पुन्हा रिपीट करायला नको. आता कसं आहे, 24 जुलै पासून आम्ही सांगतो लोका सांगे ब्रह्मज्ञान बरोबर आहे, पण आता अचानकच जर काय दात चावला काय झालं तर ते कसं होणार. तर अजून त्या दवाखान्यातून बाहेरच पडलेलो नाही, म्हणजे मी ठीक आहे पण आता बाकीची म्हणजे लक्षात घ्या ते होत नाही. ते म्हणजे मी जे सांगितलं होतं अजून चिकनगुन्ह्याचं, आज तरी काय झालं होतं, पुन्हा डे 1 आला होता 30 जुलै, ताणच यायला लागला. मग असं होतंच ते, म्हणजे लक्षात घ्या. त्या दवाखान्यापर्यंत जाऊन तिथून पण न इंजेक्शन घेता परत माघारी, डॉक्टरवर विश्वास नसल्यामुळे किंवा काय नाही असं, पण ते असं पण बघू म्हणलं आता काय करायचं. पण पुन्हा तेच, म्हणजे एकदा जर तुम्ही अडकला म्हणजे लक्षात घ्या ट्रॅपमध्ये, तर ते संपला विषय असं आहे. त्यामुळं काळजी घ्या, त्याला आपण काय म्हणजे जेवढं शक्य तेवढं काळजी घ्या. हायड्रेटेड असा, नेहमी सांगतो त्याच गोष्टी आहेत, जाणीवपूर्वक असा. आणि मुलं तरुण वयात कसं त्या फळांना वगैरे काय जाऊ दे महत्व देत नाहीत ते, म्हणजे असं. आणि ते पालकांनी खरं त्यांच्यावर प्रेशर आणलं पाहिजे. रोज फोनवर 10 मिनिटं बघण्यापेक्षा त्या आजच्या फळांचा 2 फोटो मला पाठव असं ते पालकांनी म्हणायला पाहिजे ऍक्च्युअली. पण ते घडत नाही ते, पण ते अत्यंत महत्व आहे, तेच अत्यंत महत्व आहे. हे नंतर जरा तुमचं वय वाढल्यानंतर कळेल, त्याशिवाय काय कळणार नाहीत. लक्षात घ्या, जे टॉपर येतात ना UPSC ला पहिल्या 10 मध्ये काय ते त्याच्यात काय गोष्टी असतात ते मग व्हिडिओमध्ये येत नाहीत बाहेर, म्हणजे लक्षात घ्या. तुम्ही जे बघता पहिलवान लोक किंवा काय, आपल्याला काय पहिलवान व्हायचं नाही, पण जेवढं तुम्ही ते हे असाल राजकारणी सुद्धा जास्त वेळ काम करू शकतात, म्हणजे त्यांचं बघितलंय ना कसं असतंय ते शेड्यूल. तर त्यामुळं तसं नाही, आपल्या मी ज्याला म्हणतो ना सर्व गोष्टी वापरायच्या, आपला बेस्ट द्यायचा, उत्तम आहार घेण्याचा प्रयत्न करायचा, विश्रांती पण ते नीट घ्यायची, पण ते मिळालेला वेळ बेस्टच वापरायचा. ही बघा यशाची चावी आहे. करत राहिले पाहिजे, म्हणजे ते आहेत की केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. संत श्रेष्ठ तुकोबार आहे. तर महत्वाचं आहे, महत्वाचं आहे ते. विचार करत थांबायचं नाही, ते पुढे जायचं. मी मागच्या वेळेला असंच फळ केला, मग असंच काय केलं, कालचा दिवस वायाच गेला, काय गेला मान्य आहे, चला पुढं. आता मी स्वतःला सूट नाही देणार, बसणार आहे आता मी, एवढंच सांगायचं. म्हणजे लक्षात घ्या, गेलेली वेळ असते त्याला ती काही येत नाही. आणि प्लस मध्ये काय डोक्यात ठेवायचं, तिथं डोक्यात ठेवायचं की आहे वेळ, म्हणजे कुठेतरी बांध घाला, बांध लगेच घाला त्याला, स्टॉप करा. मग ते विचारांना स्टॉप घालायचा असेल, अनवॉन्टेड किंवा दुसरं काहीतरी झालेलं असेल, काही वेगळं पण असेल, त्याला पहिला बांध घालायला बघायचं. आणि क्रिएटिव्ह आणि सकारात्मक आणि ज्याला आपल्याला प्रोडक्टिव्ह आहे, जी गोष्ट आपल्याला यश देणार, तिथं बघा जायचंय. गोष्ट मिळाली, वेळ मिळाला, ही चांगली जमेची बाजू आहे. तुम्ही लक्षात घ्या जो काय गोष्ट आहे ती, तर तीच गोष्ट आहे. पुन्हा काय, पूर्वची भीती असणे नसणे दोन्ही धोकादायक, सन्मान द्या आणि नॅचरल असा, ते आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मी दोघा तिघांचं तरी नक्की तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवू शकतो की ज्या वेळेला अंमलबजावणी ते आले, गोल्डमध्ये पण होते दोघ, तर मी तर त्यांना एवढं गृहित धरलं होतं, मी पण धरलं होतं का त्यांच्या सांगण्यावरनं आतापर्यंत रेकॉर्डवरनं की प्रिलिम हमका सुटणार गॅरंटेड, म्हणजे काहीच अडचण नाही, मागं सोडवल्यात काय. तर त्यापैकी एकानं 10-15 दिवसापूर्वी राज्यसेवा डोक्यातनं काढून टाकली आणि आता दुसरा एक जण त्या मार्गावर आहे, लागण झाल्यासारखंच झालंय ते बऱ्यापैकी. तर हा काय प्रकार आहे मग, हेच आहे बघा.
पूर्वची भीती असणे पण नसणे पण दोन्ही धोकादायक. म्हणजे तुम्हाला सांगून उपयोग नाही, ज्या लोकांच्या तीन चार मेन्स किंवा काय प्रकार दिला असतो ते जरी कॉन्फिडंट असले अगोदर त्या रेसपर्यंत तरी पोहोचा 1 डिसेंबरपर्यंत. त्याच्या आधीच काही लोकांनी घाबरून नाही, पण आता ते मग मेन्स माझी होईल का, मग ते पल्ला लांबचा आहे, आत्ता काहीतरी नोकरी पाहिजे, मग करा मग सरळ सेवा किंवा ग्रुप बी. आता जाहिरात आल्यापासून तर राज्यसेवेकडनं मुलं तिकडे वळायला लागलेत कंबाईनकडं, जाहिरातीचे डेट आल्यापासून तर मेसेज वाढले ना मग तशी. तर असं गोष्ट असते बघा, जास्त गृहित धरणं पण चुकीचं आणि जास्त तिची भीती खाणं पण चुकीचं. 25 तयारीचा आत्ता काय करू, कशाला पाहिजे, आहेत ना 2 महिने. तर लक्षात घ्या, तर ते विचार थांबत नाहीत बघा लोकांचे, त्याला काय ते चुकीचं मार्गदर्शन म्हणा किंवा काय असेल काय असेल ते, पण आम्ही सांगतो त्या ते धोकादायक आहे. आणि तुम्हाला मी सांगत असतो लक्षात घ्या, तुम्हा त्या लोकांना मी निगेटिव्ह बोलत नाही, पण मी सांगतो त्यांचं ही विचार करण्याची पद्धत त्यांना मारक आहे, त्यांची कंबाईन सुद्धा घालवणार हे मी सांगतो तुम्हाला. ते नाही टिकत, लास्ट पर्यंत टिकत नाहीत ते, कारण परत कंबाईनच्या मेन्सला कालावधी जास्त असला 25 किंवा काय तर ते बळी पडतात मग त्या गोष्टीला. आणि जे टिकून असतात ते असतातच मग टिकून, मग टेक्निकल करू का हे करू का ते करू का ते करू, एक बघा डोक्यात ठेवायला पाहिजे. आता ते BMCचं आलंय ते, आता जाऊ दे, आता ते बोलायचं आहे, त्याच्यावर एक ऑडिओ दिन 1-5 मिनिटाचा, ते बरेच जण म्हणतायत तर बघू काय लेक्चर अपेक्षित होतं, पण ते काय आता करायचं त्यामध्ये, मग एका पदाला ते काय आहे ॲक्स आहेत, एका पदाला नाहीत, ते बघू जर जर घेता आलं तर, हां किंवा ते ऑडिओ तर ॲटलीस्ट दिन त्या शब्दाप्रमाणे. तर बघा, तर असं अनिश्चित वातावरणात तुम्ही निश्चित असं जर काय करायचं असलं तर ज्या आत्ता जे तुम्हाला दिलेत गोष्टी साध्याच सोप्याच वारंवार रिपीट केलेल्या पण असू शकतात, पण ते मी नव्यानंच आत्ता केलेलं होतं, तर ते पण मला तेच दिसतंय म्हणल्यानंतर आज जर मेसेज तर तसे आले तर त्या पद्धतीनंच माझ्याकडनं पण त्याला रिप्लाय जाणार ना, त्यामुळे ते आलेलं आहे लक्षात घ्या. फक्त जरा मॉडिफिकेशन पहिल्या 2 अंमलबजावणी ग्रुपपेक्षा वगैरे मी आत्ता ते केलेलं आहे, ते विषय पसरट केलेत, करणाऱ्याला ते डीपमध्ये जाऊन करता येतील म्हणून 3 स्लॉटमध्ये, आणि ज्याला नाही करायचंय तो आहे त्या मार्गाने जाऊ शकतो. आणि मात्र बदल काय केला इथं की तुम्हाला ऍटलिस्ट ऑक्टोबर महिन्याच्या एंड पर्यंत तरी तुम्हाला ऍटलिस्ट सायन्स करावं लागेल, हिस्ट्री करावं लागेल, तिथनं पुढे आपण बघू ते काय करायचं असेल ते. मी 9-10 तारखेपर्यंत 10 नोव्हेंबरपर्यंत ते करावं लागेल, जेवढं होईल तेवढं त्याचे क्रोनॉलॉजी आखून तेवढं बघा बदल आहे. पूर्वी मी तसं करत नव्हतो, का तर 40-42 दिवस असायचे ठीक आहे सोडून द्या असं म्हणायचो, पण तसं नाही काय चालणार, ते करावं लागेल ते. आता इतक्या दिवस झालं चौकोन भक्कम झालाय म्हणजे लक्षात घ्या, त्यामुळं काय करायचं त्याला सन्मान द्यायचा लक्षात घ्या. सन्मान देणं म्हणजे काय असतं की बाबा मला त्याला न्याय द्यायला पाहिजे, म्हणजे असं जे विषय असू दे, वेळ असू दे, टॉपिक असू दे, त्याला मला सन्मानानंच त्याला भिडायला पाहिजे असं मनाशी खुणगाट बांधा. तर तुम्हाला ते कदाचित मी हे ऑडिओ सुद्धा टाकेन टेलिग्रामवर किंवा ते करून टाकेन काहीतरी, त्यामुळे ज्यांना काय कळले नसेल नवीन लोक जे आहेत काय असतील तर त्या लोकांनी पुन्हा तो ऑडिओ ऐका, किंवा मग ते पुढं काय करून करायचं ते ऐकायचं ते, म्हणजे कुठल्या मला हे कळलं नव्हतं शब्द, त्या लोकांना शब्द न कळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं. आणि आता जे तुम्ही जे ऐकलं समजा त्या ऐकल्यावर काही नवीन लोकांना काय जर शंका काय अडचणी असल्या तर मला ते अवश्य काय करू शकतात सांगू शकतात, म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला तुम्ही मांडा हे काय कळलं नाही ते काय कळलं नाही. आणि लक्षात घ्या की त्या जागा किती येणार किंवा त्याचं ते काय ट्विटरला काहीतरी करत बसा, किंवा मग शाळेच्या जागा म्हणजे वाढीव जागा येणार मला यश मिळेल का नाही, तर ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा मनाला सांगायचं, ह्या आपल्या काय हातात नाही, जे असेल ते असेल, आपल्याला तर सामना करायचा आहे. आणि माझी एक सल्ला राहील बघा की कंबाईनच्या आड येत्या म्हणून तिकडे वळणं चुकीचं आहे ते राज्यसेवा करणाऱ्या मुलांनी. कंबाईन हे पुन्हा सुद्धा ऑब्जेक्टिव्हच आहे लक्षात घ्या, काय आता अपवा काय बाहेर पण आहेत, परीक्षा योजना थोडी बदलणार आहेत का काय काय चाललंय ते, पण तुम्हाला सांगतो राज्यसेवेचा MCQ शेवटचा अटेम्प्ट आहे, तुम्ही तो डिसेंबरपर्यंत तरी पूर्ण ताकदीनं द्यावा. म्हणजे ज्या लोकांनी आतापर्यंत राज्यसेवेत लक्ष घातलं होतं त्या लोकांनी निष्कारण तिकडे वळू नये, आणि डिसेंबरपर्यंत राज्यसेवा तुम्ही करत राहिला MCQ, त्यानंतरच कंबाईनची परीक्षा असणार आहे, आणि त्यावेळेला त्याला नक्की तुम्हाला कंबाईनला सुद्धा न्याय देता येईल. आणि आपल्याला ते की नंतर कळेलच की आपण किती खोलात आहे पाण्यात आहे ते कळेलच की लक्षात घ्या, आणि त्यानंतर मग पुढचा निर्णय घेता येईल. तो आतापर्यंत तुम्ही ठेवला होता तर 1-2 महिने तो काय करा पोस्टपोन करा समजा, विनाकारण आता काय काय लोकांनी तिकडे ते वळलेले ही बातमी ऐकून तर चुकीचं आहे ते. आणि तुम्ही समजू नका असं की मी आधी म्हणल्याप्रमाणे बहुतांश मुलं ही राज्यसेवेची तिकडे पोस्ट आणताना दिसतात, त्यामुळे आत्ताच तिकडे करू नका,
तुलनेनं राज्यसेवा हे एक ठराविक साच्यात येणारा पेपर आहे, काढायला सोपा पेपर आहे तसा तो, आणि राज्यसेवा मेनची भीती बाळगू नका तसं, आणि कंबाईनला आत्ता करून काय गॅरंटी आहे त्या परीक्षेत तुम्ही पास होणार आणि स्कोर येणार, तर तसं काय गॅरंटी देता येत नाही कुणालाच, त्यामुळे नंतर सुद्धा तुम्हाला 15-20 दिवस कंबाईनला स्पेसिफिक मिळाले तर मॅथ्स रिजनिंगचा सराव त्यावेळेला करून, म्हणून सायन्स सुद्धा आत्ता करा म्हणतोय कंबाईनच्या दृष्टीनं सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो, हिस्ट्रीचा सुद्धा चांगला उपयोग होऊ शकतो, आणि मग त्यानंतर डिसिजन घ्या, शेवटची एमसीक्यू असल्यामुळे हिथंच तुम्ही करा, आणि नंतर मग जरा चांगला स्पेस मिळाल्यानंतर लँग्वेज वगैरे तिकडे होऊ शकतं प्री नंतर, याच्याकडे अवघड नाहीये, इव्हन पॉलिटी 2 सुद्धा अवघड नाही, ते होतं करायचं म्हटल्यानंतर लोकांना होतं ते, तुम्ही विनाकारण त्या म्हणजे ह्यामध्ये जायला नाही पाहिजे, म्हणजे काय की बाबा होईल का नाही ते माझ्याकडनं, होईल का नाही माझ्याकडनं, तसं नको हा त्या, आणि ग्रुपच्या लोकांना माझं सांगणं आहे तर आता इथून पुढे इंटरॅक्टिव्ह असा, ओढत नेऊ नका, ओढत आली अडचण जाऊ दे जाऊ दे, मग ते मी सांगेन सर काय तुम्ही 2 दिवसांना सांगतच असतात, तशावर भरोशावर राहू नका, ते मांडा मुद्दा मांडा, आणि काय काय वेळेला काय असतं माहिती आहे काय वेळेला मी लवकर जरा मेसेज एखाद्याचा ओपन करत नाही, पुन्हा सांगतो तो मागे ठेवलेला असतो म्हणजे मला त्याला उत्तर द्यायचं असतं, तो एक दिवस राहील तसाच, ते काय करतात डिलीट करून टाकतात, मग मी त्या माणसाला विचारतो डिलीट काय केला, मी बघितला होता, फक्त ते ओपन करून ठेवलेलं नसतो, ते एकदा ग्रीन गेलं की गेलं ते, ती एक भानगड आहे, आणि दुसरी एक काय गोष्ट आहे की तुम्ही 2-3 दिवसापूर्वी मेसेज दिलाय पण माझ्या मी टाळलेलं नसतं त्याचं उत्तर, मला ते परत पाठवा, काय घाबरू नका त्यामध्ये, म्हणजे काही घाबरू नका, ते सोडलेलं नसतं ते आता तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्हाला कळालं असतं ते काय होतंय ते, हा कुठला मेसेज कुठं काय सगळा तो वेगळा विषय असतो तो, तर ते लक्षात घ्या, तर ते जर तुम्ही राहिला इंटरॅक्टिव्ह किंवा काय तर मग मला त्यात काय, किंवा दुसऱ्या मुलांचा रिप्लाय काय येत आहेत काय मी प्रतिक्रिया टाकत असतो त्यांना